राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आज मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला। या भूकंपाचे हादरे सातारा जिल्ह्याला किती बसले, म्हणजे शरद पवार यांच्या बरोबर सातारा जिल्ह्यातून कोण-कोण जाणार आणि अजित पवार यांच्या बरोबर कोण-कोण जाणार, याबाबत आपण विश्लेषण करणार आहोत। आत्ता जी संध्याकाळी 9 वाजेपर्यंत जी आम्हाला माहिती मिळालेली आहे ती तुम्हाला मी आज विशद करणार आहोत। त्याच्या अगोदर आज काय घडामोडी झाल्या हे थोडक्यात सांगतो। भारतीय जनता पार्टी शिवसेना याचं सरकार आता सध्या गेल्या एक वर्षापासून आहे आणि या सरकारमध्ये आज दुपारी मोठा राजकीय भूकंप झाला। अजित पवार हे काही आमदारांच्या बरोबरीनं हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये सामील झाले आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि इतर 9 मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली। खरं तर शरद पवार यांचे खंदे समर्थक जे आहेत पहिल्या फळीतील यांनी सुद्धा शरद पवार यांना सोडून भाजपमध्ये मधून जाण्याचा हा निर्णय घेतला आणि याच्या मागे कारण जे सांगितलं जातं ते म्हणजे ईडीची चौकशी, याचबरोबर आर्थिक जे गैरव्यवहार झाले यातून ज्या चौकशा सुरू होत्या यातून वाचवण्यासाठी हे शरद पवार यांचे खंदे समर्थक हे अजित पवार यांच्या बरोबरीनं नेतृत्वाखाली जाऊन भाजपच्या बरोबर गेले असं बोललं जातं आहे। आता सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला, म्हणजे शरद पवार यांना आत्तापर्यंत 1999 साली स्थापन झाली राष्ट्रवादी काँग्रेस 10 जून 1999, तेव्हापासून सातारा जिल्ह्यानं भरभरून या आपल्या भूमिपुत्राला मदत केली। शरद पवार हे मूळचे सातारा जिल्ह्यातील नांदोळ गावचे, यामुळे सातारा जिल्ह्याचं त्यांची पकड ही प्रचंड पहिल्यापासून मोठ्या प्रमाणात आहे। आता सातारा जिल्ह्यातून शरद पवार यांच्या बरोबर कोण कोण गेलेला आहे याबद्दल आपण विश्लेषण करूया। आत्ता जी माहिती येते की शरद पवार यांच्या सोबत असलेलं पहिलं नाव आहे खासदार श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील। हे शरद पवार यांचे मित्र असलेले श्रीनिवास पाटील यांनी नेहमीच शरद पवार यांना अडचणीच्या काळी मदत केलेली आहे। याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस ITCLचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी शरद पवार यांच्याशी राहण्याचा हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी नुकतंच ट्विटरद्वारे आणि फेसबुक पेजद्वारे जाहीर केलेलं आहे। दुसरं नाव आहे माजी सहकार मंत्री आणि कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील। गेल्या अनेक वर्षापासून बाळासाहेब पाटील हे शरद पवार यांचे खंडे समर्थक मानले जातात, अर्थात ते अजितदादांचे सुद्धा समर्थक म्हणून मानले जात होते। मात्र यशवंत विचाराचा समृद्ध वारसा जपण्यासाठी आणि यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र असलेले शरद पवार यांच्या ठामपणे पाठीशी राहण्याचा निर्णय हा आमदार बाळासाहेब पाटील यांनी घेतलेला आहे आणि तसा तो त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजद्वारे ट्विटरद्वारे नुकताच जाहीर केलेला आहे। याचबरोबर आज पत्रकार परिषद झाली, यामध्ये सुद्धा आमदार बाळासाहेब पाटील यांनी शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याचा ठामपण निर्णय घेतलेला आहे। सातारा जिल्ह्यातील तिसरं नाव महत्त्वाचं म्हणजे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजित सिंह पाटणकर, म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघातून जे आता सध्या जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जे कार्यरत आहेत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजित सिंह पाटणकर हे पहिल्यापासून शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे की या घडामोडीमध्ये अजित पवार यांच्या पाठीशी न राहता शरद पवार यांच्या ठामपणे पाठीशी राहण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केलेला आहे। जाहीर अर्थात आम्ही ज्यावेळी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला त्यावेळी त्यांनी सांगितलं आहे आमच्या आयुष्यात आम्ही कधीही शरद पवार यांना सोडू शकत नाही आणि अर्थात मी पाटणकरचं पूर्ण फॅमिली हे शरद पवार यांच्या पाठीशी उभी आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आता पुढच्या मतदारसंघाकडे येऊया, आपण वाई मतदारसंघातून आमदार मकरंद पाटील आणि नितीन काका पाटील, अर्थात मकरंद पाटील हे स्वतः आज जो शपथविधी झाला या शपथविधीसाठी हजर होते, म्हणजेच त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय अजूनही जाहीर केला नसला तरी शपथविधीला राहिलेली हजेरी याच्यावरून एकंदरीत सातारा जिल्ह्यात सर्व चर्चा सुरू आहे आणि त्याला दुजोरा देखील काही कार्यकर्त्यांनी दिलेला आहे की मकरंद पाटील आमदार मकरंद पाटील वाई विधानसभा मतदारसंघाचे हे अजित पवार यांच्यासोबत जातील आणि ते उद्या कळेल, म्हणजे ज्यावेळी उद्या शरद पवार यांचा दौरा आहे कराडमध्ये यावरून यावेळी ते नक्की कळेल। परंतु मकरंद पाटील यांचं कुटुंब जे आहे म्हणजेच माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी खासदार लक्ष्मण तात्या पाटील हे पहिल्यापासून शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि असलेली त्यांची मैत्री, मात्र यावेळी आमदार मकरंद पाटील यांनी घेतलेला निर्णय हा अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। याच्यामागे काही कारणं असू शकतात, त्यांचा जो मतदारसंघ आहे तो खंडाळा वाई आणि महाबळेश्वर हा
मतदारसंघ कि रामराजेची होणारी मदत असेल किंवा आता तीन कारखाने तिनेच्या माध्यमातून घेतलेली जो कारखाना आता किसनवीर कारखाना असेल किंवा प्रतापगड कारखाना असेल या माध्यमातून काही अडचणी असतील असू शकतात त्यांनासुद्धा शासनाच्या माध्यमातून मदत मिळवण्याची शक्यतासुद्धा असू शकेल. यामुळं आमदार मकरंद पाटील हे अजित पवार यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. अजूनही त्यांनी कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा जावली विधानसभा मतदारसंघ. सातारा जावली विधानसभा मतदारसंघात सध्याचे विद्यमान आमदार हे भाजपचेच आहेत, आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले. आणि यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक पवार हे शरद पवार यांच्या बरोबर राहण्याचा त्यांनी निर्णय सांगितलेला आहे. मीडियाशी बोलताना म्हणजे आम्ही ज्यावेळी त्यांच्याशी दीपक पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली त्यावेळी त्यांनी स्वतः निर्णय सांगितलेला आहे की आम्ही शरद पवारांच्या सोबत ठामपणे उभा आहोत. म्हणजेच सातारा जावली विधानसभा मतदारसंघात सुद्धा शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेला दिसून येतो. पुढचं मतदारसंघ आहे तो म्हणजे खटावमान मतदारसंघ. खटावमान मतदारसंघाचे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत प्रभाकर देशमुख यांनी देखील शरद पवार यांच्याच्या बरोबर राहण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केलेला आहे. त्यांनी नुकतंच फेसबुक पेज असेल आणि ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी नुकतंच सांगितलेलं आहे काही एक तासापूर्वीच की आम्ही शरद पवार साहेबांच्या सोबत आहोत. म्हणजेच खटावमान विधानसभा मतदारसंघात प्रभाकर देशमुख यांची टीमसुद्धा संपूर्ण ही सर्व शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. पुढचा मतदारसंघ आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे हे पहिल्यापासून शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत. यामुळं शशिकांत शिंदेसुद्धा शरद पवार यांच्यासोबत आहेत असं एकंदरीत म्हणजे त्यांनी जाहीरच केल्यासारखं आहे. कारण शशिकांत शिंदे हे पहिल्यापासून शरद पवार यांचेच समर्थक म्हणून ओळखले जातात. यामुळं कोरेगाव विधानसभा मतदारसंघसुद्धा राष्ट्रवादीच्या माध्यमातून शरद पवार यांच्या ठामपणे पाठीशी दिसून येतो आहे. काही कार्यकर्ते अजित पवारांच्या बरोबर असू शकतील, मात्र आपण प्रमुख कार्यकर्त्यांची आपण इथे चर्चा करतो आहे. पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे फलटण विधानसभा मतदारसंघ. फलटण विधानसभा मतदारसंघाचे सर्वसर्व असलेले रामराजे नाईक निंबाळकर यांनी मात्र आज वेगळा निर्णय घेऊन अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकंदरीत अजूनही रामराजे यांनी कोणताही निर्णय जाहीर जरी केला नसला तरी माध्यमांच्या माध्यमातून जे काही नाव समोर येत आहे रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार फलटणचे आमदार हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर म्हणजेच अजित पवार यांच्याच बरोबर जातील. एकंदरीत जर विश्लेषण करायचं झालं तर सातारा जिल्ह्यामध्ये दोन पवार म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार हा जो पहिल्यापासूनचा जो दोन गट अंतर्गत गट दोन गट होते, मात्र या गटामध्ये शरद पवार यांचे सर्व कार्यकर्ते म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार मकरंद पाटील हे जर सोडले तर सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आहे तशी शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. या आज जो राजकीय भूकंप झाला याचे मोठे पडसाद आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती याचबरोबर विधानसभा लोकसभा या सर्व निवडणुकांमध्ये नक्की पडल्याशिवाय राहणार नाही आणि याचा परिणाम आगामी राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. महत्त्वाचं नाव म्हणजे सुनील माने हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत, यांच्याशी आम्ही दुपारपासून संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे, मात्र त्यांची भूमिका अजूनही स्पष्ट आम्हाला समजू शकलं नाही. मात्र प्रमुख मतदारसंघातील प्रमुख व्यक्तींची जी काय अंदाज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले, कारण सातारा जिल्ह्यातील राज्यातील ज्या घडामोडी झाल्या त्याची सातारा जिल्ह्यात काय जे काय पडसाद आहेत ते आपण आत्ता ह्या 3-4 तासानंतरचे आम्ही तुम्हाला अपडेट दिले, मात्र आज रात्री उद्यापर्यंत वेगळे वेगळे मोहरेसुद्धा यामध्ये दिसू शकतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शरद पवार यांच्यासोबत कोणाकोणाचे आणखी साथ आहे हे सुद्धा दिसून येईल. पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह.